त्या देशामध्ये निर्दुखा झाल्या आणि त्या सहन देशी एक अस्वस्थता सहन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जनमत आहे ते जनमत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या नव्हत्या. स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही, पण सवन राज्याची देशाच्या निर्मितीतच मोठ्या भावना पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवन यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्यातली जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की कालच फार्लमेंटमध्ये येत असताना फार्लमेंटच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायणांची आठवण आली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्यातल्या चर्चेचा सूर आहे. आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं लिहिलेला सुद्धा की बाबा आजारांनी यात म्हणजे पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुल्यांशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडले नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या. एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदा मंजूर झाली नाही एवढं नाही तर ते हाऊस बंद झाले. त्यामुळे एक मिनिटसुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांनाच जागृत करावं लागेल. खरं म्हणायचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणतेही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणातलं स्पष्ट झालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाशिवाय राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही. पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना
घ्यावी लागेल. माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केलं की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही, पण निवडणुकीच्या नंतर याचे तथ्य आहे असं कळण्यापासून दिसतं. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, सर, फेरमतमोजणी काय येते ते आपण बघूया. मला शंका वाटते याचं काही फार सुद्धा असं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितलं की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? तशी आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली, आणि त्याचा विचार हा करावा लागेल. कारण काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी निर्णय होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जात आहे, खरंच तुम्हाला विश्वास बसतं का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, आता त्याच्यात तथ्य असं असं जसं दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत, गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही, तर दुसऱ्या कोणतरी सरकार स्थापन होत नाही. गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत, बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला यश होऊ नये. मुहूर्त नाही सांगितलं, मुहूर्त नाही म्हणताय.